श्रोतेहो नमस्कार उद्या दोन ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती त्यानिमित्त स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवलं जात आहे आज एक तारखेला एक तास स्वतः या स्वच्छता अभियानात सामील होऊया असं हे आवाहन आहे स्वच्छ भारत ही स्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या स्वावलंबनाचं महत्व अधोरेखित करणाऱ्या बापूजींना आदरांजली ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी आपण बोलणार आहोत आजच्या सप्ताह तुम्हा स्वागत आहे नमस्कार गणेशोत्सव नुकताच संपलाय तास शहराच्या चार मुख्य रस्त्यांवरनं विसर्जन मिरवणूक पार पडली आहे लाखोंच्या संख्येने नागरिकांनी या मिरवणुकीमध्ये हजेरी लावली प्रेक्षक म्हणून किंवा प्रत्यक्ष सहभाग म्हणूनही त्यानंतर मिरवणूक संपल्यानंतर काही तासात रस्ता स्वच्छ होऊन पूर्ववत झालेला आहे किंवा काही ठिकाणी काम चालू आहे ही खरोखर कौतुकास्पद अशी गोष्ट आहे आणि आज या चार जणांशी आपण त्या संदर्भातच बोलणार आहोत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत चंद्रकांत गमरे नमस्कार नमस्कार त्यानंतर आहेत राम अडागळे नमस्कार आणि प्रकाश चव्हाण आणि पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कार्याध्यक्ष मधुकर नरसिंगे नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा चौघांचं स्वागत आहे आणि मी प्रस्तावनेत म्हटलं तसं की काही वेळामध्ये शहर पुन्हा स्वच्छ झालेलं पाहायला आहे हे कसं साधता तुम्ही चंद्रकांतजी काय सांगाल म्हणजे गणेशोत्सवाच्या आधीपासून कामाची सुरुवात होते का कसं नियोजन होतं याचं गणेशोत्सव येण्याच्या पंधरा दिवस अगोदरच पूर्ण शहरामध्ये आमचे सफाई सेवक आहेत ते पूर्ण शहराची स्वच्छता करून घेत असतात वास्तविक पाहता आता गणपती मंडळ भरपूर झालेले आहेत आणि त्यामानाने प्रत्येक ठिकाणी पंधरा दिवस अगोदर फुटपाथ साफ करून घेणे गवत काढणे राडारोडा उचलणे तो नेऊन योग्य जागेने योग्य जागेने नेऊन टाकणे अशा विविध प्रकारचे काम असतात आणि गणपतीमध्ये एक सिस्टीम लावली जाते म्हणजे तीन ते चार मध्ये आमचे सेवक काम करत असतात एक तर सकाळी सहा वाजता उठून जे जातात ते दुपारी एक वाजेपर्यंत करतात त्यानंतर पुन्हा एक वाजता येतात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत करतात जे सात वाजता येतात ते रात्री बारा एक वाजेपर्यंत करतात थोडासा आराम मिळतो बाकी इतकी लोकसंख्या आहे म्हणजे लाखोनी लोक कारण पुणे शहर हे एक मोठं गणपतीचं उत्सवाचं मोठं एक हे आहे शहर आहे आणि ह्या शहरामध्ये महाराष्ट्रातून काय बाहेर गावातूनही लोक ह्या ठिकाणी येतात गणपतीच्या दर्शनासाठी आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी खाण्यासाठी पिण्यासाठी बाटल्या हे ते सगळं आनंद असतात आणि हे प्रत्यक्षात जे काम करत असताना सेवकाला डोळ्यामध्ये तेल घालून पाहायला लागतं किंवा कुठे घाण पडलेले कारण का आमचे सगळे सुपरविजन असतं हे सगळे आमचे अधिकारी पाहत असतात आणि कमिशनर सुद्धा राऊंड घेत असतात मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या सेवकाला प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कसं काय केलं पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात वास्तविक पाहता ज्यावेळेस गणेश उत्सवाची शेवट असतो त्या दिवशी तर त्यांना ज्या दिवशी जो गणपती लास्टला पोहोचेल तोपर्यंत सगळा तो एरिया स्वच्छ झालेला असतो कारण त्या गणपतीच्या पाठीमागेच आमची टीम पूर्णपणे असते त्याच्याबरोबर रॅक पिकरच्या गाड्या नसतात परंतु मोठे मोठे कंटेनर असतात की लगेच तो कचरा त्याच्यामध्ये टाकायचा आणि हा मिरवणूक जरी पुढे पुढे गेली तरी मागे हे काम का। आणि हे हे काम करत असताना मग त्याच्यामध्ये गुजाल असतो सगळे काय असतात सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये हा इतका क्लीन केला जातो की शेवटचा गणपती पोहोचला तर पूर्ण शहर हे स्वच्छ झालेलं असतं इतक्या चांगल्या पद्धतीने हे काम करतात एवढंच आमचं म्हणणं आहे की ह्या लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन नागरिकांनी बदलला पाहिजे कारण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बऱ्याचशा लोकांचा व्यवस्थित झालेला आहे परंतु हे सफाई सैनिक म्हणून जे बॉर्डरवर आपण ज्या सैनिकांच्या बद्दल आपण ज्या गोष्टी ज्या नजरेने पाहतो त्या नजरेने या सफाई सैनिक म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे पण या नजरेमध्ये फरक झालाय या नजरेमध्ये फरक झालेला आहे अनेक गणेशोत्सव मंडळ सुद्धा या सफाई कर्मचाऱ्यांचे सत्कार करताना आपल्याला दिसतात सन्मानाने त्यांना वागवतात पण मुळात कचरा न करणं हाच मोठा संदर्भ नागरिकांनी या संदर्भामध्ये ह्याची घेतली दखल घेतली पाहिजे की आपण कचरा करत असताना विचार केला पाहिजे की के बाबा ओला कचरा वेगळा ठेवला पाहिजे सुका कचरा वेगळा ठेवला पाहिजे योग्य ठिकाणी ठेवला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी आपली जी गाडी रोजची येते रॅक पिकरची गाडी असेल कुठली गाडी असेल ती गाडी येऊन तो कचरा कलेक्ट करते परंतु काही नागरिकांना त्यांची चांगली सवय झालेली आहे बऱ्याचशा लोकांमध्ये आता फरक पडत चाललेला आहे पण ही जनजागृती आमची लोकही करतात आणि नागरिकांनी स्वतः आजूबाजूच्या लोकांना सांगून ह्याच्यामध्ये जनजागृती केली तर आपलं पुणे शहर एक नंबरला आहे परंतु आता तर तुम्ही ते सर्वे मध्ये पाहिलं आणि अशा पद्धतीमध्ये हे सगळं जास्तीत जास्त क्रेडिट हे सफाई सेवकांना जातं कारण ते सकाळी सहा वाजता उठून तुमची स्वच्छता सगळ्या शहराची स्वच्छता करत असताना स्वतःवर किती घाण किंवा श्वासातून घेतली पाहिजे आणि हे जे लोक आहेत चांगल्या पद्धतीने काम करतात पुढचा प्रश्न मी राम अडागळे आता सांगितलं की टीम असते आमची आणि मिरवणूक जस जशी पुढे जाते तसं कचरा सफाईला सुरुवात होत असते तर हे टीम किती जणांची असते आणि काय काय स्वरूपाचे कामगार याच्यामध्ये असतात आणि त्यांना सहाय्य म्हणून कुठली यंत्र वापरली जातात का ही टीम अशा प्रकारची असते की महानगरपालिकेचा कायम कामगार असतो आणि त्याच्याबरोबर जोडला गेलेला कंत्राटी कामगारही त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला असतो आणि एक प्रचंड एक आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे एक सैनिक जसं बोरडाव काम पाहतात त्या प्रकारे ही यंत्रणा जसे गणपतीपुढे जातात त्या प्रकारे कंत्राटी कामगार सुद्धा त्याच्यामध्ये हाताला हात खांद्याला खांदा देऊन या शहराची सेवा करत असतात परंतु मला एक सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार सुद्धा कायम कामगाराप्रमाणेच काम करतो तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच वेळेचं आणि त्याच्याच मर्यादेप्रमाणे काम करत होतो परंतु किती तास काम करावं लागतं आठ तास काम करावं लागतं परंतु या कंत्राटी कामगारांना कधी कधी अकरा तास काम करावं लागतं कधी कधी असे सण आले गणेशोत्सव आला समजा कुठला जयंतीचा महोत्सव आला तर कधी कधी त्यांना साडे अकरा बारा तासही काम करून घे घेतात त्यांच्याकडून पण त्या लोकांना जे किमान वेतन दिलं पाहिजे ते नहीं। काही ठिकाणी मिळत नाहीये जे ठेकेदार ई एस आय भरत नाही त्या ठेकेदार दारांवर कारवाई करण्यासाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियन चार पावलं पुढे जाऊन काम आज करत आहे पण इतक्या सगळ्या अडचणी असताना सुद्धा लोक कष्ट करतात काम करत राहतात याच्या मागची मजबुरी काय असते कारण महानगरपालिकेमध्ये मी सेवेत आहे याचा फार मोठा अभिमान त्यांना वाटतो आणि त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार जरी असला तरी त्याला असं वाटतं की मी आज ना उद्या भविष्यामध्ये मा माझं फ्युचर लाईफ चांगल्या प्रकारे कायम कामगारासारखं होईल या दृष्टिकोनातून अगदी चांगल्या पद्धतीनं काम करतात परंतु आम्हाला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेमध्ये ह्या लोकांना जर समाविष्ट करून घेतलं कायम म्हणून तर मी असं सांगू इच्छितो की आता जे कामाची क्वालिटी आहे त्याच्यापेक्षा दहा पटीनी क्वालिटी या पुणे शहराला दिली जाईल असं मला वाटतं आणि हाताने हे सगळं काम करायला लागतं आजही का काही यंत्रांची मदत घेतली जाते सर तुम्ही काय सांगाल मधुकर नरसिंग आज म्हणजे हातानेच करावं लागतं कारण झाडूचं काम हे हा, हात लावलं तर होऊ शकत नाही हु. का झाडू मारत असताना जसं त्यांनी सांगितलं की ना गुलाल प्रमाणात पडलेला असतो गणपती उत्सवामध्ये मिळवून उत्साही असतात लोकमंडळातली मुलं मुले जे कोण असतात जे जे नागरिक रस्त्यावरती येतात ते गुलाल उदळतात डोळ निजेमासे नाचतात आणि गुलाल प्रमाणात उदळतात त्याच्याबरोबर जे लोक गणपती बघायला आलेले असतात ते लोक पाण्याचे बिसलेरे असते कुठं खावं असतो ते खाऊन रस्त्यावरती टाकतात एवढे गर्दी असते की त्यांना टाकायला कुठं काय इकडे तिकडे फिरायला पण जागा ना एवढं आपण पाहतो तर अशा वेळेला ते जे पडलेलं संपूर्ण कचरा उसल्या जे हाताने झाडण काम करून मग असे पत्रे घेतात आमचे सेवक आम जे प्लॅडचे वगैरे त्यांनी असं भरून त्या डस्टबिनमध्ये टाकून मग कंटेनरमध्ये वगैरे टाकायचे काम करतात आणि ते क्लीन करतात एकदम मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इतकी असते की यंत्र कुठलं असण्याची शक्यताच नाही हाताने बरोबर प्रकाश चव्हाण तुम्ही स्वच्छतेचं काम करता स्वच्छता गृहांची स्वच्छता करता oh. गणेशोत्सवाच्या काळामध्ये हे काम करणं अवघड जातं का कारण संख्या खूप असते लोक येणाऱ्यांची oh, हो बरोबर त्याच्याबद्दल सांग तर गणपतीच्या ह्याच्यामध्ये जे मेतर काम जे करतात hmm. समजा खराटा बादली असती त्यांच्याकडं आणि त्याच्यामुळं गर्दीमुळं कोपऱ्या कान्यात असं ती घाण करत असतात hmm. आणि त्याच्यामुळं खूप हातानेच करावं लागतं सगळं महानगरपालिकेने एक अशी छोटी गाडी केलेली आहे मशीननी ते धुवायचं बंदूक असते अशी पाण्याची पण ते सलम एरियामध्ये किंवा गणपतीच्या याच्यामध्ये पोचू शकत नाही तर मित्रसेवकांना ते स्वतः हातानेच काम करावं लागतं खारट्यानी आणि त्याच्यामुळं आजार पण भरपूर होतात याच्याकरता महानगरपालिकेने एक आपले स्वच्छता मोहीमचे जी मोहीम घेतली होती त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका कामगार युनियननी कला पथक म्हणून असं एक पथक तयार केलं होतं वीस कामगारांना महानगरपालिकेने ऑन ड्युटी सोडलं होतं त्याच्यामधनं आम्ही कला सादर करून नागरिकांना एकत्र करून ते स्वच्छतेचं महत्त्व त्यांना सांगायचे समजा एकाच ठिकाणी ओला आणि सुक्का कचरा टाकलं तर तुमच्या वस्तीमध्ये ते वस्ती बारा आम्ही आठ तासानंतर गेलो ती घाण तुम्हालाच त्रास होणार तर ते, ते कला पण माध्यमातून बरंच आम्ही स्वच्छता केली आणि सध्या सलम एरिया असल्यामुळं सुलभ शौचालयाचे जे केलेले आहे दोन हजार सालापासून तर त्याच्यामध्ये ते गाड्या पोचत नाही तिथपर्यंत आणि पाण्याची पुण्यामध्ये काय सलम एरियामध्ये खूप टंचाई पण एक मी प्रामाणिकपणे सांगू शकतो का ह्या पंधरा ते दहा पंधरा वर्षांमध्ये गणपतीचे कार्यकर्ते महानगरपालिकेचे अधिकारी आणि कामगार युनियनच्या कलापथकच्या माध्यमातून कमीत कमी ऐंशी कमी टक्के ते कमी झालेले ऐंशी टक्के फिरती स्वच्छतागृह येतात या काळामध्ये हो त्यांनी काही आता पण त्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम आहे ते ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे तिची पाण्याची व्यवस्था नाही तिथं काय नळ वगैरे नाही तर ते पण मित्रसेवक लोकांना ते सगळं बातमी लागते ते स्वच्छता करावी लागते शहर स्वच्छ ठेवणं आता जरी आपण गणेशोत्सवाच्या संदर्भात बोलत असलो तरी एकंदर वर्षभर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या कामगारांवरती असते आणि त्याचा आरोग्यावरही त्यांच्या परिणाम होत असेल तर ही परिस्थिती काय आहे आणि त्यांना कुठल्या सोयी सुविधा महानगरपालिकेतर्फे दिल्या जातात आता ह्याच्यामध्ये परमनंट कामगाराला वैद्यकीय सुविधा आहे बरं त्याचा नव्वद टक्के संपूर्ण खर्च महानगरपालिका करते दहा टक्के त्याच्या कर्मचाऱ्याला भरावं लागतं ऍक्च्युली जर आमची मागणी असते की शंभर टक्के हे सफाई कर्मचाऱ्याला केले पाहिजेत की कचरा खात्यामध्ये पूर्वी मी ज्यावेळेस कामाला लागलो त्यावेळेला कचरा पिटी अशी वडावं लागायची त्यातनं अशी वाफ यायची आमच्या नाका नाकादोंडा जायची पूर्ण बेशुद्ध होऊन सुद्धा मी पडलेलो एकदा वटरवाडी मध्ये मग तो तो कचरा आणि ते सगळं मिक्सअप करून असं ते भरावं लागायचं आणि त्यावेळेला कुठे त्यावेळेला काय साधन नव्हते आम्हाला कुठले असे की गमबोट वगैरे असं काय मास्क काही नव्हतं आमच्या अंगावरती घाण प्रचंड परिणाम आम्ही रोजंदारीत होतो त्यानंतर कायम आम्हाला युनियनने संघर्ष करून ते केलं पण त्याच्यामध्ये बरेच ह्याच्यामध्ये कामगार आजाराने हे म्हणजे लवकर आजार होऊन मरतात हे पेन्शन पूर्ण खात नाहीत बऱ्याच वेळेला काही लोक अर्ध्यातूनच जातात काही लोकांना आजार होतात म्हणजे त्यांना मेडिसिन घ्यावं लागतं वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर पाहिलं तर आता खूप आजार वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे घाण्याची काम असे तर ह्या ह्या सगळ्या घाणीच्या कामा संपूर्ण म्हणजे लोकांच्या आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्याची एक नोकरी असती त्याच्यामध्ये एक नोकरी म्हणून इतकी जबाबदारी पार पाडव लागते त्याला कर्मचाऱ्याला महिला असेल किंवा पुरुष असेल त्यामुळे ते तो त्याच्याकडे बघत नाही पण कधी कधी आजारी पडल्यानंतर ते का म्हणजे दवाखान्यामध्ये पण कुठल्या जायला पाहिजे काय तपासण्या केल्या पाहिजे योग्य वेळेला महानगरपालिकेने सुद्धा वेळोवेळी वे 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 करत असते तपासण्या वेळ कधी कधी पण कर्मचाऱ्यांना सुद्धा सातत्याने म्हणजे वेळच मिळत नाही कारण एवढं कामाचं एवढं ताणताना वाढलेला आहे की म्हणजे पुणे शहर असेल किंवा किंवा सगळी शहरं हे चोवीस तास नाही का क्लिंग पाहिजेत आता सध्या सगळ्यांनाच आणि क्लिंग पाहिजेत तर मग अशा प्रत्येका सुट्टी टाकायची कर्मचारी म्हणलं तर ते जमत नाही मग सुपरवायजर असतील किंवा अधिकारी असतील ते सुट्टी देण्यास नकार करते किंवा तुम्ही सारख्या सुट्ट्या टाकता या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठी मग त्याच्या कौटुंबिक पण अडचणी असतात कुटुंबामधले पण असतात तो एकदम सर्वसामान्य कुटुंबातला खालचा असतो मानतो हा सफाई कर्मचारी काम करणारा आर्थिक असतात त्याच्यामध्ये घराचे प्रश्न असतात तर त्याच्यामध्ये घराचे सुद्धा प्रश्न आता मध्ये महानगरपालिकेने मागच्या दोन हजार बारापर्यंत पाचशे त्रेसष्ट लोकाला म्हणजे मोफत घराचं जे जे वाटप केलं की आम्ही आणि त्या कचरा कुंडीमुळं किंवा केंद्रातून एक पथक आलं होतं इथं पुण्यामध्ये आणि त्यांनी विचारलं की बा ह्याच्यामध्ये खरी वस्तु तिथे आहे का पाहत बघितलं तर ड्रेनेजमध्ये जाऊन माणसांना उतरावं लागायचं अजूनही मॅन्युअली काही ठिकाणी काम करावं लागतंच जर एखादा दगड अडकला असेल खाली तर मशीन नाही काय किंवा कपडा अडकला असेल किंवा एखादं छोटंसं एखादं छोटंसं जनावर जर जाऊन मरून पडला असेल पावसाचं तर अशा वेळेला ड्रेनेज बिगरला ते खाली जाऊन ते बुडी मारून केल्याशी होणार नाही अशी परिस्थिती कचरा कामगाराची पण तीच आहे की कचऱ्याच्या ज्या ठिकाणी रॅम्पवरती जर आपण जर गेलो हडपशा रॅम्प असेल तिथं जर आपण पाहिलं तर संपूर्ण पुणे शहराचा कचरा तिथं खाली होतो ओला कचरा आणि मग त्याचं ते लिचड असतं जे पाणी असते निघत ते घाण ते साठवून त्याच्यावरती ते माश्या त्याच्या औषध फवारणी होती पण वास तिथंच लोक जेवण करतात आमचे आता हे झालं की मोठ्या प्रमाणात लोक म्हणजे कामात बदल झालेला आहे की जो पूर्वीच्या जो पंचवीस तीस वर्ष पूर्वी जे काम माझं स्वरूप होतं ते आता बदल था था ला ला आता आ, ते असं बदललेलं आहे की आता घरातूनच कचरा कलेक्ट व्हायला लागलेला आहे आता घरातून नागरिक आता डायरेक्ट घंटा गाडीला असेल हा कचरा देतात आणि त्याच्यामुळे त्याचा तो वास वगैरे हो काही येत नाही पण पूर्वी कचरा कोंडीवरती ज्यावेळेस टाकायचा कचरा त्यावेळेला त्याचा वास यायचा रापायचा तो आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस उच्चालला गेला नाही आणि एकदाच उच्चारला की त्याचा त्याचा वास सुटायचा पण आता ती परिस्थिती राहिली नाही बदलला पण कचऱ्यामध्ये घाण हाय जरी कचरा जरी ते वास नसल्यात तरी पण कचऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही टाकलेले असतात कारण जर ग्लोज घालून जर काम केलं तर काही वेळेला ग्लोव्ज मंद ते दातर किंवा काय पाटी हे धरता येत नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात ते आणि पाऊसकाळ्याचे हे दिवस असतात किंवा वल्ले हात झाले तर वल्ल्या हाताने काय होतं हात असे सटकतात प्रत्यक्ष काम करताना त्यामुळे ते घालून होत नाही काही वेळेला प्रॅक्टिकल आपल्या म्हणजे सेफ्टीसाठी महानगरपालिकेने बऱ्याच वेळा प्रयत्न केला ग्लोव्ज मास्क हे करून किंवा हे करून काम करा पण कचऱ्याचं असं काम आहे की या ठिकाणी नाही हाताला वलसरपणा येतो दात्र धरणाऱ्याला फावडं धरणाऱ्याला किंवा घमिल पकडणाऱ्याला वरसर पण आलं की ते पकडता येत नाही त्याच्यामध्ये हे प्रॅक्टिकल पाहिलं तर त्यामुळे ते हात परत ते असं पर पुसवलं तर कोरड्या कपडे नाही आणि हाताला अशी पकड आली पाहिजे काम करताना असं आलं पाहिजे तर हे खूप घाणेचं काम आहे आणि अशी पण इथे जर गणेशोत्सवाच्या संदर्भात नको म्हणायला पण एरवी याच्यात जर यंत्र आली हे कचरा उचलण्यासाठी तर ते सोयीचं नाही का होणार नाही यंत्र आता आलेलीच आहेत ना कचरा उचलायची यंत्र आलेलीच आहेत की विशेषतः म्हणजे आता म्हणजे घंटा गाड्या आहेत त्याच्या अदुगर हे होते होते की जे जे असे बकेट ठेवलेले असते तिथे आणून नागरिक कचरा टाकायचे मग ते आम्ही कड्या लावायचे ते डायरेक्ट डम्पिंग करायचे त्याच्या अदोगी कंटेनर होते कंटेनर मध्ये आणून टाकायचे मग ते कंटेनर डायरेक्ट तो जायचा तो ज्या ठिकाणी गाडी खाली बीआरशी लावलेले होते परते वॉर्ड ऑफिसला बनवले होते काय त्या बीआरशी मध्ये खाली हवा गाड्या त्या गाड्यात खाली गेले की ते हडपशाऱ्या जायची ना किंवा देवाची त्याच्या अगोदर कचरा पेट्या आणि कोंडाळी ओपन मध्ये होती त्यावेळेला कचरा गाड्या होत्या मग तेव्हा हाताने हाताने काम करावं लागायचं प्रत्यक्ष भरावं लागायचे आम्हाला ती गाडी तो असा बदल होत गेला गेल्या कामा यंत्रांचं सहाय्यच सा झालं की हे काम हाताने आता कमी वेळेला करावं लागतं जिथे शक्य आहे तिथे यंत्र हे काम करू शकतं आता अजून एवढं नाही यंत्र यंत्र हे डायरेक्टली काम करत नाही अजून सुद्धा पुणे शहरातला जर अनुभव घेतला तर माणसालाच काम करावं लागतं हॉटेलचा कचरा वेस्ट असतो हॉटेलवाल्यांनी पिश्या काढून ठेवले की त्या कर्मचाऱ्यांना उचलून त्या गाडीत टाकाव्या लागतात घंटागाडीच्या सुद्धा जरी त्यांनी जरी ना आणलं नागरिकांनी तर ते सुद्धा उचलून तो घंटागाडी मध्ये टाकावा लागतो त्यानंतर हे बाकीचे जे काय आहे समजा कॉम्प्युटरचे बकेट वगैरे जे काय बीआरसी बीआरसी असा जर भराला वरतून पलटी मारला तर त्याला ते हे करावं लागतं लेवल करावं लागतं हवारी आणि हवारी करून त्याच्यावरती ताडपत्री मारावं लागते आणि ते बंदिस्त करून गाडी हाडप सारी आम्हाला न्यावं लागते खाली करायला महानगरपालिकेनी खत प्रकल्प बऱ्याच ठिकाणी सुरू केले आहेत ज्याच्यामध्ये ओला कचरा त्याच्यावरती प्रक्रिया होऊ शकते तर असे प्रकल्प कुठे कुठे आहेत पुण्यात सगळ्यात महत्वाचा मोठा प्रकल्प हा कात्रज रॅम्पवर आहे कात्रज रॅम्पवर ओला कचरा जो आहे त्यानी गॅस बनवला जातो आणि तो तेवढ्या तेवढ्या भागामध्ये त्या ते लाईज त्याच्या लाईटीचा उजड पडतो त्याचप्रमाणे औन क्षेत्रीय कार्यालय मध्ये सुद्धा आहे आणि अजून एक म्हणजे एरोड्यामध्ये आहे तर अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रकल्प केलेला आहे परंतु प्रकल्प करतात ती मशिनरी जी आहे ती व्यवस्थित पाहिजे तर ती त्याचा उपयोग होतो ती चोवीस तास चालू ठेवली चोवीस तास चालू कधी बिघडलेली असते कधी चालू असते कधी चालू नसते अशा वेळेस मग काय करावं लागतं तो कचरा बाजूला ठेवावा लागतो आणि मग जेव्हा ती मशीन चालू होईल ती कचरा त्याच्यामध्ये टाकून मग त्याची वीज तयार केली जाते आणि ती तेवढ्या तेवढ्या भागामध्ये आणि खत म्हणून खत म्हणून त्याचा वापर केला जातो परंतु आता झालेलं काय आहे की प्रत्येक बिल्डिंगला सांगितलेलं आहे महानगरपालिकेने की तुमचा ओला सुका कचरा तुम्ही ओला जो कचरा तिथं डम्प करा प्रत्येक म्हणजे सात दिवसाचे सात तुम्ही हे करा खाणे करा त्याच्यामध्ये आज सोमवार समजा असेल तर सोमवारचा एक ह्याच्या खाण्यात टाका मंगळवार दुसऱ्या ह्याच्यात अशा सात दिवसाचे सात खाणे बनवून त्याच्यामध्ये तुम्ही डम्प करा आणि त्यातून जे गांडूळ येईल गांडूळ खत गांडूळ खत तयार होत ते खत तुम्ही तुमच्या हिथून झाडांना टाका जेणेकरून तुमची झाडं बी चांगल्या पद्धतीने होतील आणि आणि सुका कचरा घेऊन जायला तर महानगरपालिकेची गाडी येतेच त्यामुळे सुक्या कचऱ्याचा प्रॉब्लेम येत नाही आणि आता तुम्हाला सांगतो जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के शहर एकदम चकचकात असं सात वाजता तुम्ही जर राऊंड मारायला गेलात तर अर्ध शहर तर पूर्णपणे चकाचक केलेलं असतं कारण mm. सकाळी सहा वाजल्यापासून mm. लोक काम काय काय तर व्ही आय पी रोड जे असतात mm. जे रहदारीचे मोठे मोठे रोड असतात तिथे सकाळी पाठ पाच वाजता बाई येते आणि ते तो एरिया झाडून घेते कारण काय असतं की गाड्या चालू झाल्याच्या नंतर ती भीती असते mm. दुसरी गोष्ट मोट मोठमोठ्या सोसायटी असतात त्यांच्या गाड्या बाहेर लागलेल्या असतात mm. मग गाडीच्या खालून तो सगळा कचरा काढावा लागतो त्याला वेळ लागतो आणि ते वेळेत काम झालं पाहिजे म्हणून सकाळी येऊन ते गाडीच्या खालचे वगैरे कचरे वगैरे काढून आपल्या ज्या सफाई कर्मचारी ते घेऊन जातात आणि ढीक करून ठेवतात ढीक ते गाडी येते आमची कॉम्पॅक्टर वगैरे येतात आणि मग त्या कॉम्पॅक्टर लिफ्ट करतात करता वास्तविक पाहता काय झालेलं आहे तुम्ही आता जे मशीनचं विचारलत ना त्याचा फायदा एक आहे की ते स्पीडने जाते पूर्वी ते मशीन नव्हत्या किंवा गाड्या जास्त नव्हत्या त्यामुळे डिले व्हायचा आता कसं होतं बाबा गाडी भरली की ताबडतोबीने ती खाली करून पुन्हा त्या भागामध्ये बरोबर तो फायदा झाला आणि आता शहर फार लवकर जागा होतं म्हणजे पूर्वी पाच वाजता रस्त्यावर कोणी नसे आता तशी परिस्थिती नाही शहर झोपतच नाही अशी परिस्थिती झाली मुंबईसारखी मुंबई सारखा हळूहळू झालाय इतक्या सगळ्या चर्चेनंतर मला विचारावं असं वाटतं की नागरिकांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता की त्यांनी काय पद्धतीने स्वच्छता नियम म्हणून स्वतःसाठी पाळली गेली पाहिजे आणि काय त्यांचं वर्तन त्या दृष्टीने असलं पाहिजे नागरिकांनी एक तर सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाने कचरा आहे तो व्यवस्थित सेग्रीगेशन करून ठेवला पाहिजे नागरिकांनी कुठेही गेलीत तर तुमच्याकडे जे असेल तर जे खाणं पि असेल किंवा वेस्टेज काय असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी ठेवा ते जेणेकरून ती उचलला उचलला गेला पाहिजे मग कुठली घाण होणार नाही तर अशा पद्धतीने आणि आता हे बघा कसं होतं रोड खोदला एखादी लाईट जर लाईटचा खांब टाकायचा असं रोड खोदला तर तो ठेकेदार काय करतो खोदतो रोड हे लावतो परंतु खालचा जो राडा रोड आहे तो तसाच ठेवला जातो आणि मग येणारे जाणारे काय करतात त्याच्यावर धूळ पडली किंवा पाला पाचूला पडला की तो एक स्पॉट करा होत तयार होतो म्हणून प्रत्येकाला एनओसी देत असताना त्या कामाची एनओसी देत असताना त्यांनी क्लिअर केलेला आहे का नाही तो भाग स्वच्छ केलेला आहे का नाही त्यांनी त्याचा राडा रोडा उचललेला आहे का नाही झाडाची कटिंग के कटिंग केली समजा तर किती पडलेली असतात झाड केल्याच्या नंतर ताबडतोबीने त्या विभागातल्या लोकांनी किंवा त्या ठेकेदारांनी तो पूर्ण एरिया स्वच्छ करून घेतला पाहिजे मग घाण तुम्हाला कुठे दिसणार नाही तुम्ही म्हणता म्हणाला तसं पहिल्यांदा कचरा जो माणूस टाकतो तो खरा गुन्हेगार मानायला पाहिजे कारण एकदा कचरा टाकला की त्याच्यावरती कचरा साठत राहतो आणि बघता बघता त्याची कचरा पेटी होऊन जाते त्यामुळे पहिला माणूस सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे की ज्यांनी असा कचरा रस्त्यावर टाकला आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आता बोलतो आहोत आणि तीस तास जी मिरवणूक चालली त्याच्यानंतर शहराची स्वच्छता सगळ्या पुण्यातल्या सभाई कामगारांनी केली आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन मुळात करते की त्याच्यामुळे पुन्हा सुरळीतपणे व्यवहार दुसऱ्या दिवशीपासून चालू होऊ शकले शहर अख्खं उत्सवामध्ये मग्न असतं पण या कामगारांना मात्र घरचा गणेशोत्सवही साजरा करता येत नसेल काय असते परिस्थिती ना त्याच्यावरती जबाबदारी असते म्हणजे ह्याच्या कामाची जबाबदारी असते महानगरपालिकेची दिलेली तो कायम असेल कामगार किंवा कंट्टी कामगार असेल त्याची त्याला ड्युटी बाजवायची असते नाही गेलं तर मग कारवाई होऊ शकते त्याच्यावरती अर मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये ज्या वेळेला लोक येतात त्यांचा उत्सवासाठी गणपतीच्या उत्सवासाठी आणि त्यांची ते स्वच्छता हो करणं कचरा लग उचलणं त्याची विल्हेवाट लावणं या हे सगळ्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवरती असते त्यामुळे त्यांना ते घरच्या उत्सवाकडे लक्ष देतात घरातले लोक बघत असते उत्सवाचं हो काय करायचं पण त्या कर्मचाऱ्याला त्याच्यामध्ये काय करता येत नाही सहभागी होता येत नाही त्याच्यामध्ये सहभागी होता येत नाही काही नाही त्याचा उत्सव म्हणजे ते काम करणे महानगरपालिकेची सेवा करणे हा त्याचा उत्सव असं मानावा लागेल दरवर्षी जर पाहिलं तर या सपाई कर्मचाऱ्याला कुठे उत्सवामध्ये जाता येत नाही बिलकुल यांची आता किती शिकतात बाबतीत जर पाहिलं तर खूप माझी शिक्षणाचं प्रमाण म्हणजे कमी आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलाचं आम्ही प्रबोधन करतो शिक्षणासाठी जसं वॉर्ड ऑफिसला मिटिंग आम्ही घेतो त्यावेळेला सांगतो सफाई कर्मचाऱ्याला की तुमची मुलं शिकवा शिक्षण घेतलं पाहिजे पण अशी झाली परिस्थिती की शिकल्यानंतर पण आता आपण पाहिलं तर आता महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढल्या कंत्राटी पद्धतीचा की कंटाटी पद्धतीने सगळी पद भरणार मग ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असणारे जे काय समजा हे सफाई कर्मचारी जे मुलं असतील किंवा मजुरांची असतील किंवा शेतकऱ्यांची कुणाची मुलं असतील जी काय शिकतात आता तर त्यांना नोकऱ्याचा सुद्धा प्रश्न तयार होतोय आणि मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी ह्याच्यामध्ये हे आहे कुसंबा नव्हती पुन्हा त्यांनी शिकून मग काय येत पद्धतीचे काम शोधायला ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत बारावी शिकलेल्या महिला असतील काही ग्रॅज्युएट झालेल्या महिला आहेत कारण जगण्यासाठी काहीतरी त्यांना हे साधन पाहिजे म्हणून या शहरामध्ये जे काही मिळेल ते काम त्यांना करावं लागतं किंवा अनेकदा शिक्षण होऊनही पुन्हा सफाई कामगार म्हणूनच काम करताना मुलं दिसतात ना बरोबर महिलांचं प्रमाण पण बरंच आहे या सफाई पण प्रमाण जास्त मग अशा आरोग्याच्या प्रश्नाबद्दल बोललो तर त्याच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही कोरोनाचाही सा दोन वर्षाचा काळ गेला तेव्हाही सफाई का, कर्मचारी काम करतच होते आता कोरोनाच्या काळात जर आपण जर आपण बघितलं की संपूर्ण देशामध्ये दे किंवा जगामध्ये दे संपूर्ण सगळं यंत्रणा थांबली होती परंतु महानगरपालिकेचा कर्मचारी असेल आरोग्याचे कर्मचारी असतील हॉस्पिटलचे पोलीस असतील अत्यावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत ह्यांनी रातना दिवस काम केलं त्यांनी त्यांच्या त्यांच्या जीवाची परवा केली नाही त्याच्यात केंद्र सरकारने बी चांगली त्याच्यामध्ये हे केलं त्यांनी मदत केली की जे कर्मचारी काम करत असताना काही निधन झालं तर त्यांना भरपाई दिली जाईल पण हॉस्पिटलमध्ये जे जे काय कर्मचारी काम करतात त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना भरपाई मिळाली पण रस्त्यावरती स्वच्छता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेने कर आमच्या निर्णय घेतला की बाबा कायमच्या कर्मचारी असेल तर त्याला पन्नास लाख रुपये द्यायचे असे जे काय मृत्यू झाले मला तर साधारण एकशे आठ कर्मचारी त्यानंतर बारा तेरा कंटाटे कर्मचारी मय झाले आता कंटाटे कामगार सुद्धा माणूसच आहे आणि ते सुद्धा ह्या देशाची सेवा बजावत असताना त्याला मृत्यू आला समजा कंटाटी ह्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये तर हे हा काय त्याचा दोष नाही तर हा देशातल्या नागरिकांची सेवा करत असताना त्याला मृत्यू आला तर देशातल्या नागरिकांची किंवा सरकारची जबाबदारी की त्याची त्याला तिथे भरपाई कुटुंबाला दिली पाहिजे आणि त्याचं कुटुंब वरती काढलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही हे करतो आणि आरोग्याच्या सुविधा ह्या चांगल्या दिल्या पाहिजे चांगल्या दर्जा दिल्या पाहिजेत जो घाण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतो त्याला खरं जर पाहिलं तर चांगल्या सुविधा हॉस्पिटलमध्ये असल्या पाहिजे आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मी या ठिकाणी आकाशवाणीचे फार मोठे आभार मानतो कारण का स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे सेवक काम करतात त्यांच्या संदर्भात माहिती घेऊन ही सगळीकडे प्रसिद्ध केली त्याबद्दल हे आकाशवाणी केंद्राचं आणि आपलं वैयक्तिक मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आमच्या लोकांना लोकांच्या कामाच्या बद्दल सगळ्यांना जग जनजागृती झाली पाहिजे आणि त्यातून नागरिकांमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे मग हा कोणाचा कुणाला त्रास ना होणार नाही आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील एवढं बोलतो धन्यवाद आणि शेवटी एक आठवण करते की स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत एक तास आपण स्वत स्वच्छता करायची आहे यातलं स्वावलंबन फार महत्वाचं आहे आपला कचरा ही आपली जबाबदारी मानून तो स्वच्छ करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे हे मानूया आपल्या मदतीला स्वच्छता कर्मचारी आहेत पण ती जबाबदारी आपलीही आहे हे लक्षात घेऊया आज चर्चेमध्ये आता इथेच थांबूया नमस्कार